मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाज खुलताबाद यांच्या वतीने आमदार प्रशांत बंब यांना निवेदन देण्यात आले आहे। सकल मराठा समाजाच्या खुलताबाद तालुक्याच्या वतीने आमदार प्रशांत बंब यांना निवेदन देण्यात आले की स्वातंत्र्यानंतर आपल्या जनतेला आणखी आरक्षण मागण्याची वेळ येते, भविष्यात मोर्चे निघू नये आणि आरक्षण मागण्याची वेळ येऊ नये असं राजकीय व्यवस्थेने कामं केली पाहिजेत। ऍक्च्युअलमध्ये तशी रचना केली पाहिजे, तशी धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत। असं जर केलं तर मोर्चे निघणार नाही आणि आरक्षण मागण्याची वेळ येणार नाही। म्हणून नेमकं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे होतं नाही झालं म्हणून आज मोर्चे निघाले, भविष्यात मोर्चे निघूच नाही त्याकरता काय केलं पाहिजे याची सविस्तर मांडणी आणि मी अभ्यास मी केलेला आहे, ते मी हिवाळी अधिवेशनात मांडणार। यावेळी तालुक्यातील मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवेदनाचा उद्देश हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या। आतापर्यंत निघालेले मूक मोर्चे हे संयमाचे होते, परंतु सरकारने या हिवाळी अधिवेशनात सकारात्मक भूमिका घ्यावी। शासनाने समित्या आणि उपसमित्या नेमून वेळ काढू व समाजाच्या डोळ्यात धूळफेक करणारी भूमिका न घेता प्रत्यक्ष कृती करून समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या। नसता आमदारांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीस आमदार संघात फिरण्यास मज्जाव करण्यात येईल असेही या निवेदनात सांगण्यात आले। प्रशांत भोगम यांना आता निवेदन दिलेलं आहे। आपल्या प्रमुख मागण्या ज्या मोर्चात होत्या त्या शासनानं त्याच्यावर समित्या उपसमित्या नेमून जो वेळ काढूपणा केला, हिवाळी अधिवेशनात आपल्या समाजाच्या प्रतिनिधींनी तिथं बोलावं, आम्ही अशी आमदार साहेबाला आत्ताच निवेदन देऊन विनंती केली। आणि यानंतर जर समित्या उपसमित्या नेमून जर शासन वेळ काढूपणा करीत असेल तर यापुढे आम्ही विविध मार्गानं रस्त्यावर उतरणार आहोत आणि ते यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या नंतर आम्ही त्याची सुरुवातसुद्धा करणार आहोत, हे आम्ही आमदार साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं। यावेळी आमदारांनी प्रामुख्याने लक्ष घालून समाजाच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडाव्यात अशी मागणी करण्यात आली।